दिवाळी फटाके मुक्त साजरी करू, पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल दराड यांनी केलंय. अनंतपाळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी दिवाळी फटाके मुक्त साजरी करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक विठ्ठल दराड यांनी केलंय. दिवसेंदिवस हवा प्रदूषित होत आहे, त्यामुळे श्वसनासह विविध आजार निर्माण होत आहेत. अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी येणारा सण फटाके मुक्त साजरा करावा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं असं आवाहन श्री दराड यांनी केलंय. मी विठ्ठल दराडे, पोलीस निरीक्षक शिरवंतपाळ पोलीस ठाणे, याद्वारे आपणास आवाहन करतो की येणारी दिवाळी ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रदूषणमुक्त साजरी करावी. आपण पाहतो की पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी फटाके वाजवल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे व तेथील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. म्हणून आपण येणारी दिवाळी ही प्रदूषणमुक्त आणि फटाकेमुक्त साजरी करावी, जेणेकरून आपल्याला कोणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि प्रदूषणही होणार नाही, याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. धन्यवाद. न्यूज 15 मराठीसाठी सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ, लातूर.